जोरदार टाळे झाले पाहिजे. सलग पाच मॅचेसला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अण्णा कंक. सन्माननीय अशोकजी मोहिते साहेब यांच्या शुभासे या ठिकाणी अण्णा कंक यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. सलग पाच मॅचेस आणि पाचही मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अण्णा कंक एक मिनिट आपण थांबायचं आहे तिथेच. अचानक बनपुरी टीमसाठी फार महत्वपूर्ण योगदान अण्णा कंक यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. पाच मॅचमध्ये पाच वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, काय भावना आहेत तुमच्या? भावना तशा काही जास्त नाही आहेत, कारण ही तुम्ही पाहताय ती यंग टीम आहे आमची आणि प्रत्येक प्लेअरवरती तेवढाच विश्वास आहे आमचा. प्रत्येक यंग प्लेअर आपल्या टीमसाठी खेळतो आहे आणि जरी मला पाच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाला असेल तरीसुद्धा हे टीम एफर्ट्स आहेत आणि त्यांच्या एफर्ट्समुळेच आम्ही जिंकू शकलो. कारण मी एक ओव्हर टाकतोय पण बाकी या दोन ओव्हर पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. येस, बरोबर आहे, कारण एका खेळाडूने कधीही कुठलीही मॅच आपण जिंकू शकत नाही, त्यासाठी टीम एफर्ट्स खूप महत्त्वाचा आहे. साधारण मी पाहतोय आपल्या टीममध्ये देखील अनेक यंग प्लेयर खेळत आहेत आणि मी तर म्हणेन तुमचं जर तुमच्याकडे आम्ही पाहिलं तर नक्कीच मैदानावरची तुमची धावण्याची गती पाहिली, अगदी विजेच्या वेगानं आणि वाऱ्याच्या वेगानं तुम्ही धावत असतात. तुमच्यापेक्षा यंग प्लेयर तुमच्या टीममध्ये खेळत आहेत आणि या पाटण तालुक्यामध्ये खेळत आहेत आणि मी तर म्हणेन कारण आमच्या बोलण्यापेक्षा तुम्ही जे करून दाखवलं तुमचे शब्द अतिशय महत्त्वाचे असतील. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीने आपण फिटनेस ठेवलं पाहिजे आणि कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं पाहिजे? फिटनेससाठी काय असं वेगळं करायची गरज नाही, फक्त क्रिकेट एन्जॉय करा. आणि मी खरं तर आमचा कॅप्टन अमित सुर्वे आणि मॅनेजमेंट कृष्णा मराठे यांना खरंच मनापासून आभार मानतो, कारण काल मी जाणार होतो गावी पण त्या दोघांनी थांबवून ठेवलं. नक्कीच तुम्ही गावी गेले नाहीत म्हणून आज रोख रक्कम 30,000 रुपये आकर्षक चषक आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे की तुम्ही तुमच्या गावासाठी खेळलेत, गावाच्या नावासाठी खेळलेत आणि नक्कीच बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच, आभार व्यक्त करतोय. आपलं या ठिकाणी खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी अण्णा कंक यांच्या माध्यमातून करण्यात आले. तर कुसरून टीम इथे असेल तर कुसरून टीम देखील आपण जवळ यायचं आहे. लगेचच आपण या बक्षीस वितरणाच्या सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर या. इथे कोण कोण दिसतात बघा, आहेत का? जे आहेत ते त्यांना घ्या, इथून इथून सुरुवात करा. त्यांचे झाले त्यांना काय द्यायचं, त्यांना काय द्यायचं आहे त्यांना? इथून सुरुवात करत प्रवीण पाटील आले का? ए प्रवीण पाटील आले का? नक्कीच अगदी बहारदार खेळ आजच्या दिवसामध्ये या तळवलीच्या मैदानावर या ठिकाणी सर्व खेळाडूंनी साकार केला. पाटण तालुक्याची शिस्त आणि पाटण तालुक्याचं कौशल्य या खेळाच्या माध्यमातून संपूर्ण अनेक आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून अनेक व्ह्यूवर्स आहेत त्यांनी देखील पाहिला. मित्रांनो, अतिशय सुंदर आणि बहारदार खेळ या मैदानावर साकारला गेला. आयोजन देखील भैरवनाथ चषक 2022 अगदी सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. परंतु हे आयोजन फक्त केलं आहे परंतु त्या आयोजनाच्या मागे अनेक पडद्यामागचे कलाकार आहेत, त्यांचं जोपर्यंत आभार व्यक्त करत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम अपुरा राहील. त्यामुळे याच ठिकाणी उपस्थित असलेले अर्थातच ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे, आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत
आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत देखील करतोय आणि त्याचबरोबर त्यांना सन्मानित देखील करतोय. विशाल मोहिते यांना मी विनंती करतोय, सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब जोरदार टाळ्या झाले पाहिजेत मित्रांनो. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर उपस्थित असलेले ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आमच्यासाठी रोख 15,000 रुपये पुरस्कृत केलेले आहेत ते सन्माननीय बापू मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील आम्ही सन्मानित करतोय. सतीश मोहिते यांना मी विनंती करतो आपल्या शुभ असे बापू मोहिते साहेब यांचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करावा, कारण हे पडद्यामागचे कलाकार आहेत आणि यांनी संपूर्ण हा भार उचललेला आहे. प्रत्येकाचं योगदान या ठिकाणी फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्यानंतर मात्र त्यांचा इथे मान सन्मान होणं गरजेचं आहे. भारताची परंपरा हे आपल्यावर लादलेले आपल्यावर दिलेले संस्कार आहेत. आलेल्या पाहुण्याचं स्वागत आणि त्यांचा सन्मान करावा आणि या ठिकाणी आम्ही सन्मानित करीत आहोत सन्माननीय बापू मोहिते साहेब. त्याचबरोबर ज्यांनी आमच्यासाठी प्रथम क्रमांक आमच्यावर प्रेम दाखवलं अर्थात प्रथम क्रमांकाचं 30,000 रुपये रोख पारितोषिक त्याची कॅश प्राईज आपल्यापर्यंत पुरस्कृत केलेली आहे गोविंद मोहने यांनी, ते या ठिकाणी उपस्थित नाहीत शब्दसुमनाने त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर सन्माननीय अशोकजी जगदाळे साहेब, सन्माननीय विलासजी मोहिते साहेब यांनी तृतीय क्रमांकाचं बक्षीस पुरस्कृत केलेलं आहे, ते देखील या ठिकाणी उपस्थित नाहीत परंतु शब्दसुमनाने त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आमच्यासाठी संतोषजी मोकाशी साहेब यांनी 4 ट्रॉफीज आमच्यापर्यंत पुरस्कृत केलेल्या आहेत. गोविंद मोहने साहेब या ठिकाणी उपस्थित नाहीत, दुपारच्या 17 मध्ये आपल्याला भेट देऊन गेलेले आहेत, त्यांचे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो साहेब आपण त्यांच्या वतीनं हा सन्मान स्वीकारायचा आहे. गोविंद मोहने यांच्या वतीनं त्यांचे मामा या ठिकाणी हे सन्मान स्वीकारत असताना मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती देऊन त्यांना सन्मानित करीत आहोत. त्यांना काय करू, त्यांना शिवाजी जाधवना सांगू का त्यांच्या वतीनं स्वीकारा पण यांचं शब्द सन्मान करू का? त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं बक्षीस आमच्यासाठी पुरस्कृत केलेलं आहे सन्माननीय अशोकजी जगदाळे साहेब, विलासजी मोहिते, परंतु त्या ठिकाणी सन्माननीय अशोकजी मोहिते साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतोय हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आमच्यासाठी 4 ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्या, जे आपण पाहतोय संतोषजी मोकाशी साहेब ते या ठिकाणी उपस्थित नाही, शब्दसुमनाने त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ऑफ द मॅच बेस्ट
या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शाब्दिक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय आबाजी सुपुगडे साहेब ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शाब्दिक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय दादासो जाधव साहेब मॅन ऑफ द सिरीज जो कूलर आपल्या समोर दिसतोय तो त्यांनी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सन्माननीय शिवा जाधव साहेब यांना मी विनंती करतोय, आपण त्यांच्या वतीनं हा पुरस्कार सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर आमच्यासाठी चेंडू पुरस्कृत करण्यात आलेले आहेत चांगदेवजी कोळेकर साहेब, त्यांचं देखील शाब्दिक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबर राहुलजी कदम साहेब ज्यांनी बेस्ट बॅट्समन बॅट आमच्यापर्यंत पुरस्कृत केलेलं आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत, आम्ही त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सन्मानित करीत आहोत. सन्माननीय राहुलजी कदम, ज्यांच्या माध्यमातून ही बेस्ट बॅट्समन बॅट ही पुरस्कृत करण्यात आलेली आहे, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करत आहोत. नाही कुठे आहे पण ठीक आहे, हा झाला की झालं ना, हा आलेला नाही, हा झाला संदीप वालेकर आलेला नाही, विकास जगदळ आहे ना ते पण आलेला नाही. बॅट्समनचं आता आपण केले राहुल कदम, हे शूज वाले शूज झाले, बॅट दिली त्यांनी का, मुलीचं नाव दिलं आरवी पाटील मग तिथे लिहा. त्याचबरोबर आमच्यासाठी ग्राउंडचं सौजन्य ज्यांनी आमच्यासाठी पुरस्कृत केले सन्माननीय संजयजी भालेकर साहेब, त्यांचं देखील या ठिकाणी शाब्दिक आभार. त्याचबरोबर विकासजी जगदाळे साहेब ज्यांच्या माध्यमातून डीजे अद्वैत आपल्यापर्यंत आवाज आमचा पोहोचवण्याचं काम केलंय, आणि हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंगेशजी मोहिते साहेब यांना मी विनंती करतो, आपण मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर चुकीसाठी थोडीशी माफी असावी या ठिकाणी आमच्यासाठी बेस्ट बॅट्समन बॅट जी पुरस्कृत केली आहे संदीपजी पाटील साहेब यांना मी मंचावर निमंत्रित करतोय, या आपण मंचावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला देखील आम्ही सन्मानित करीत आहोत. ते या ठिकाणी उपस्थित नाहीत तर मी विनंती करतोय सचिनजी साळुंके साहेब आपण मंचावर या. सचिनजी साळुंके साहेब आपण मंचावर या. सन्माननीय रवींद्र भिलारे साहेब ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांना देखील सन्मानित करीत आहोत. सन्माननीय रवींद्र भिलारे साहेब, प्रत्येकाचं योगदान फार महत्त्वपूर्ण राहिलंय या मॅचमध्ये या ऑर्गनायझेशनमध्ये, कारण त्यांच्याच मदतीवर हे सुंदर असं आयोजन आम्ही तुमच्यासमोर ठेवू शकलेलो आहोत. काय दिलं त्यांनी, त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचले ते समालोचक सौजन्य ज्यांनी पुरवले गेले रवींद्र भालेकर साहेब आपणास विनंती करतोय, आपण मंचावर या. आमच्या या मुख्य व्यासपीठावर आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल सन्माननीय रवींद्र भालेकर साहेब. हात पॅन्ट वरती आले तीन हजार वरती असं त्याला घ्यायचं.
बेस्ट बॅट्समन होते संदीप पाटील, त्यांचे भाऊ सचिन साळुंखे होते, ते पण न्याहले मी त्यात योगेश घेईल, योगेशला फक्त नाव पुकारलं बॅट्समनसाठी संदीपच्या जागेवर. योगेश देसाई बेस्ट बॅट्समन आमच्यासाठी संदीपजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केले, त्यांच्या वतीनं मी सन्माननीय योगेशजी देसाई साहेब यांना विनंती करतोय आपण मंचावर या आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, अर्थातच संदीपजी साळुंखे साहेब यांना देखील विनंती करतो आपण मंचावर या मुख्य व्यासपीठावर आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अर्थात त्याचे पुरस्कर्ते आहेत, नाही ना, त्यांचा या ठिकाणी आम्ही शाब्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडली अर्थातच, त्याचबरोबर सन्माननीय सुरेशजी मोहिते साहेब आमच्या या मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांना देखील सन्मानित करत आहोत. यानंतर दिवसभर अगदी रखरखत्या उन्हामध्ये ज्यांनी पंचांची भूमिका या ठिकाणी पार पाडली अर्थात हर्षल मडवी यांना मी विनंती करतो आपण मंचावर या. त्याचबरोबर सन्माननीय विठ्ठलजी सनससाहेब देखील या मंचावर उपस्थित आहेत, आम्ही त्यांचं देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करीत आहोत. या मंचावर हर्षल मडवी त्यानंतर सन्माननीय विठ्ठलजी सनससाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांना देखील सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले,
आकाश बनसोड़े। ओके आता कोण राहिले यूट्यूब यूट्यूब चं काय करायचं त्याचबरोबर आपल्यापर्यंत लाईव्ह प्रक्षेपण थेट प्रक्षेपण पोहोचवण्याचं काम या ठिकाणी हां बरोबर अगदी मुख्य काम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कॅमेरामॅन भावेश ठाकरे आणि या ठिकाणी अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आले। त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करत आहोत। त्याचबरोबर आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये जो आवाज आपल्यापर्यंत लाईव्ह अपडेट्स या क्रिकेटच्या माध्यमातून समालोचन करत असताना आपल्यापर्यंत पोहोचला आवाज अर्थात अजित यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही सन्मानित करीत आहोत। त्याचबरोबर सन्माननीय अजिंक्य जगदाळे साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे। तर कालच्या सत्रापासून आपल्याला आमचे साथी समालोचक लाभले मात्र एक गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचला तर म्हात्रे सर यांचा देखील इथे सत्कार केला जाईल। तर मी विनंती करतो विशाल मोहिते यांच्या हस्ते म्हात्रे सरांचा सत्कार करायचा आहे। यानंतर ज्या क्षणाच्या आपण अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होतात त्याचबरोबर या ठिकाणी नक्कीच ज्यांची मैदानावर ही उपस्थिती म्हणजे बऱ्याच गोष्टी आमच्यासाठी सुकर होतात। काल मैदानावर नसल्यानंतर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आम्हाला त्यांची उणीव जाणवत होती। अर्थातच या पाटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी शिवा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान केल्याशिवाय ही मॅच पूर्ण झाली किंवा हे आयोजन पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही। या आपण मंचावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील सन्मानित केलं जाईल। कोणाच्या हस्ते फक्त सांगा मला पाटण तालुक्याला एक वेगळी शिस्त लावण्याचं काम पाटण तालुक्याचं एक बहारदार आयोजनाचं सातत्यानं आणि त्या आयोजनामध्ये प्रत्येक आयोजनामध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहते अर्थातच पाटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष
मिस्टर शिवा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना आपण या मुख्य व्यासपीठावर पाहतोय। चला तर लगेच आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय। टीम दोन्ही समोर या, अचानक बनपुरी टीम थोडंस समोर या प्लीज, कुसरून टीम देखील आपण समोर यायचं आहे। कुसरून टीम, तर सर्वप्रथम या ठिकाणी बेस्ट बॉलर अर्थातच जो गोलंदाज तिथे क्रमांकाची गोलंदाजी टाकतोय, बॉलवरून अक्षरशः बोट फिरवतोय असं वाटतंय, त्या बॉलवर तंत्र मंत्र करतोय की काय, आणि त्यानंतर दोन बॉलरनी अगदी धावसंख्या दिली असली तर तिसरा गोलंदाज हा मात्र सातत्यानं एक इकॉनॉमिकल आणि कंजूस गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय, आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी बेस्ट बॉलरचं नामांकन प्राप्त होत आहे, अर्थातच व्ही सी सी सनबूर संघाचा रणजीत जाधव। एक शूज आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी चा मानकरी रणजीत जाधव। यानंतर बेस्ट फलंदाज अर्थातच सकाळच्या सत्रापासून ज्यांची चर्चा होती, मैदानावर आल्यानंतर त्यांनी पहिलं 54 धावांची विस्फोटक खेळी आणि आपण आल्याची कबुली या ठिकाणी दिली, त्यानंतर अक्षरशः 75 जास्त धावांची विस्फोटक खेळी आपल्या टीमसाठी केली, आणि त्यानंतर बेस्ट फलंदाज म्हणून हा किताब त्यांच्या नावावर जातोय, अर्थात मिस्टर PTPL राजेश कुराडे। या मैदानावर राजेशजी कुराडे आज मात्र आमचे साथी समालोचक अजित आपल्या विषयी बरंच काही बोलत होते आणि नक्कीच कौतुकास पात्र अशा प्रकारचं या ठिकाणी क्रिकेट राजेशजी कुराडे यांच्या माध्यमातून बेस्ट फलंदाज सन्माननीय बापू मोहिते साहेब यांना मी विनंती करतोय। या ठिकाणी शूज आणि एक ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं। यानंतर मालिकावीर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल, कारण ज्या खेळाडूनं सातत्याने दमखम दाखवली आपल्या टीमसाठी खेळत असताना, अर्थातच ज्यांनी षटकार देखील ठोकलेत आजच्या या मॅचमध्ये, त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना अगदी फलंदाजांच्या स्वप्नांचा चक्का चूर केलाय, आणि त्यानंतर मात्र 5 मॅचमध्ये सतत 5 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय आणि मॅन ऑफ द सिरीजचा मालिकावीर ठरतोय, अर्थातच नन अनदर दॅन अण्णा कंक या मंचावर। त्यांनी म्हटलं होतं अण्णा कंक यांनी, हे टीम एफर्ट्स आहेत आणि एक चांगला आणि निष्णात खेळाडू ही अशा प्रकारची बोली बोलू शकतो। खरंच कौतुक करावं लागेल अनेक उदयोन्मुख खेळाडूंना, एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा कंक, बरंच काही शिकण्यासारखं आहे त्यांच्या माध्यमातून। 5 मॅच 5 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि मालिकावीर हा बक्षीस देखील त्यांच्या नावावर जातोय। यानंतर जाणार आहोत 4 बक्षीस। त्याचबरोबर बनपुरी टीमसाठी 500 रुपयाचं बक्षीस देखील ठेवलं होतं सन्माननीय बापू मोहिते साहेब यांच्या माध्यमातून। कृष्णा मराठे यांना विनंती करतो, या आपण मंचावर 500 रुपयाचं पारितोषिक देखील ठेवलं होतं बनपुरी टीम जर विजेती टीम होते तर, त्यासाठी बापू मोहिते साहेब यांच्या माध्यमातून। हे प्रेम आहे, कौतुकाची थाप आहे तुमच्यावर, तुम्हाला दिलेली शाबासकी आहे। अचानक बनपुरी कामने भयानक काम या ठिकाणी केलंय आणि त्यानंतर मात्र प्रथम क्रमांकाचं पुरस्कार मानकरी ठरलाय। तर यानंतर मात्र आपण जाऊया फायनल
बलिदान मास संभाजी महाराजांचं बलिदान मास असते या महिन्यात ते बलिदान मास साठी त्याला कोण दादाला बोलवलं होतं त्याचबरोबर आमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती पोहोचते सन्माननीय शैलेशजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून कुसरुण संघाचा विजय याच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तर हे कॅश प्राइज आपल्याला ऑनलाईन पाठवलं जाईल. बोलवा ना कोण येत आहे. जय शिवराय सगळ्यांना. आपण नेहमीच छत्रपती शिवरायांची छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन इथं आपण दरवेळी दर आयोजनाला आपण शिवाजी महाराजांची आरती घेतो. दरवेळी आपण या ठिकाणी शिवाजी महाराजांची आरती आपण घेत असतो. तर यावेळेला आपण छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मासासाठी फक्त 5 श्लोक घ्यायचे आहेत. संभाजी महाराजांचं बलिदान आठवावं. संभाजी महाराजांनी जे आपल्या राष्ट्रासाठी आपल्या धर्मासाठी जे बलिदान दिलं आहे ते बलिदान आपण विसरायचं नाही आहे. तर 2 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत आपला बलिदान मास चालू आहे. तर बलिदान मास संभाजी महाराजांचं बलिदान हे सर्वांना माहितीच असेल. तर मी फक्त थोडक्यात सांगतो, जास्त काय सांगत नाही. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेळेला पकडलं त्या पकडल्या गेलेल्या क्षणापासून संभाजी महाराजांना औरंगजेबानं जे हालहाल करून मारले ते या 40 दिवसात मारले. फाल्गुनी वद्य अमावस्या फाल्गुनी शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुनी अमावस्यापर्यंत संभाजी महाराजांना हालहाल करून मारले. कसं तर ज्या वेळेला संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेला संभाजी महाराजांना उंटावर उलटं बसवून त्यांची धिंड काढण्यात आली. त्यांना काटेरी साखर दंडाने त्यांना जखडलं. तसेच त्यांच्यावरती तलवारीनं वार केले. तलवारीच्या टोकाने त्यांच्यावरती थुंकत होते. त्यांच्यावरती विष्ठा टाकायचे, त्यांना शिवे द्यायचे, कोणीतरी लांबून दगड मारायचे असं संभाजी महाराजांना अशी धिंड काढत नेले. त्याच्यानंतर ज्या वेळेला छावणीत संभाजी महाराजांना नेलं तिथं संभाजी महाराजांचं संभाजी महाराजांना धर्मस्वीकार परत तुमचे खजिना कुठं लपवून ठेवला आहे, तू आमचे फितूर कोण तुम्हाला सामील आहेत ते सर्व सांग, तर संभाजी महाराजांनी ते कधीच कबूल केलं नाही. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा हालहाल करायला सुरुवात केली. आपल्या हाताची नखं असतात ती संभाजी महाराजांची नखं पकडीनं खेचून काढली. त्यानंतर संभाजी महाराजांची जीभ कापली. त्यानंतर संभाजी महाराजांना तळपत्या लोखंडी सळ्या त्या डोळ्यात घातल्या. त्याच्यानंतर अंगावरची चामडी सोलून काढली. विचार करा, आपल्याला जर पायाला काटा लागला तरी आपल्याला किती वेदना होतात. आपल्या डोळ्यात साधं कसपट गेलं तरी किती आपल्या डोळ्यात झुंबतं. तर संभाजी महाराजांना ते तापल्या सळ्या डोळ्यात घातल्यात आणि हे 40 दिवस सतत संभाजी महाराजांना मारत गेले. त्यांच्या गुडघ्याच्या वाट्या काढल्या, मांड्याचं मांस काढलं आणि कुत्र्याला गिधाडांना खायला दिलं. त्याच्यानंतर अंगावरची सगळी चमडी सोलून काढली. त्याच्यावरती मिठाचं पाणी टाकायचे. त्याच्यानंतर परत एक चमडी येते, ती पण चमडी काढून परत त्याच्यावरती मिठाचं पाणी टाकायचे. म्हणजे हालहाल करून मारलं आणि शेवटी ज्या वेळेला मारलं त्यावेळेला मारताना संभाजी महाराजांचं मुंडकं नाही उडलं. आणि संभाजी महाराजांचं बघा एक वैशिष्ट्य, बघा एक दैवी शक्ती बघा की संभाजी महाराजांना एवढं हाल करून पण संभाजी महाराजांना एक नैसर्गिक मृत्यू असतो तो 40 दिवस आला नव्हता. 40 दिवस त्यांना नैसर्गिक मृत्यू आला नव्हता. शेवटी त्यांना मारताना औरंगजेबानं अशी शिक्षा दिली की डायरेक्ट मुंडकं उडवू नका, एवढं तडपून मारलं तरी अजून तडपून मारण्यासाठी बघा किती तू घाण शिक्षा देतोय. त्यांच्या पायापासून उलटं त्यांचं तुकडं देहाचं तुकडं करत आलं आणि ते देहाचे तुकडे असेच फेकून दिले. त्यांचं मुंडकं घेतलं, त्याला भाल्याला अडकवलं आणि असं सगळ्यात मिरवत नेलं ते ढोल ताशे वाजवत. आणि ते संभाजी महाराज शरीराचं तुकडं ते वेसले पाटील आणि शिवले पाटील वडू बुजुर्ग आहेत ते
त्यांनी वेचलं आणि शिवला आणि ते धन दिलं आणि ते धन देताना संभाजी महाराजांना मंत्राग्नी नव्हता दिला, भडाग्नी दिलेला, ते पण काटेरी निवडुंगाची झाडं असतात ते काटेरी झाडं गोळा केली आणि त्याच्यावरती संभाजी महाराजांचा देह ठेवला आणि पिठाचं मुंडकं बनवलं आणि ते अग्नी दिलं. म्हणजे विचार करा की एक छत्रपतींचा मुलगा, छत्रपतींचा छावा, त्यांना अशा पद्धतीत लोकांनी मारले आणि त्यांचं बलिदान आपल्यासाठी त्यांनी जे बलिदान दिले ते बलिदान आपण विसरायला नाही पाहिजे. त्यासाठी फक्त हा 40 दिवस बलिदान मास कसा पाळायचा ते थोडक्यात सांगतो. काही जणांनी बलिदान मासचं सुरुवातीला प्रारंभ होतानाच काही जण मुंडन करतात, काही जण पायातली चप्पल पाळतात, काही जण एकट्यांचं जेवण पाळतो, काही जण चहा पाळतो, काही जण गोड अन्न खायचं पाळतो, मिष्टान्न खायचं पाळतो. का हे पाळायचं आहे? कारण आपल्याला सतत कोण नॉनव्हेज पाळतं, कोणाला व्यसन असेल व्यसन पाळायचं 40 दिवस. का करायचं हे? कारण छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपल्याला सतत स्मरण 40 दिवस स्मरणात राहिलं पाहिजे. त्यासाठी हे 40 दिवस आपण बलिदान मास पाळतो. मी तुम्हाला काही श्लोक सांगतो, ते फक्त खड्या आवाजात म्हणा. संभाजी महाराजांचं आठवणीचं श्लोक आहे ते. मृत्यू सही न डरले मणिधर्म वीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जी बशीर, दुर्दांत दाहक ज्वलंत, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, समाज व्हावा म्हणून व्रात धरूया, म्हणून व्रात धरूया शिवसिंह छावा, शिवसिंह छावा गिळण्यास प्राण उठला, गिळण्यास प्राण उठला जरीही कृतांत, जरीही कृतांत संभाजी धर्म जगले, संभाजी धर्म जगले जळत्या रणात, जळत्या रणात सूर्याहुनीही अतिदाहक, सूर्याहुनी अतिदाहक धर्म भक्ती, धर्म भक्ती स्फुरण्यास नित्य धरूया, स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती, शिवपुत्र चित्ती हिंदू म्हणून जगण्या, हिंदू म्हणून जगण्या तव वृत्ती देई, तव वृत्ती देई सिंहा समान जगण्या, सिंहा समान जगण्या तव तेज देई, तव तेज देई शिवपुत्र ध्याल उरीचे, शिवपुत्र ध्याल उरीचे जरी धैर्य मर्म, जरी धैर्य मर्म मारू निमलेंच अवघे, मारू निमलेंच अवघे रनिरक्षु धर्म, रनिरक्षु धर्म जाळून राख करण्या, जाळून राख करण्या जगिमलेंच सत्ता, जगिमलेंच सत्ता हिंदू मनास शिकवू, हिंदू मनास शिकवू शिवपुत्र कित्ता, शिवपुत्र कित्ता राष्ट्रातलेन उकडू, राष्ट्रातलेन उकडू जरिमलेंच विष, जरिमलेंच विष टिकणार नाही कधीही, टिकणार नाही कधीही जगी हिंदू देश, जगी हिंदू देश कशासाठी आणी मरावे कसे मी, कशासाठी आणी मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी लढू पांग फेडावया धर्मभूचे, लढू पांग फेडाया धर्मभूचे लढू पांग फेडावया मायभूचे, लढू पांग फेडाया मायभूचे आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. शेवटचं एक आभार मानतो की धन्यवाद शिवदादा, तुम्ही हे व्यासपीठ आणि तुमचं सगळं सहकार्य, या सहकार्याने हे व्यासपीठ शिवदादा तुम्ही या व्यासपीठ ओपन करून दिले सर्वांना. त्यामुळेच आज पाटण तालुक्याचं एवढं मोठं नाव हे नवीनपद गाजतं आहे. तर धन्यवाद शिवदादा तुम्हाला. महाराज हिंदू.
द्रौपद पादशाह गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक गणपति गजपति भूपति गज अश्वपति स्वर्ण रत्न श्रीपति प्रजापति अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीति ध्वंद्र शस्त्रस्त्र शास्त्र प्रारंगत प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसवत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत योगी छत्रपति श्री 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 शिवाजी महाराज की जय। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। अस्तिकदम अस्तिकदम अस्तेकदम रणध्वंदर सकल गुण मंडित चारित्य संपन्न शासनवीर मुगल दल संहारक शिवपुत्र धर्मवीर अजिंक्य योद्धा छत्रपति श्री 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 संभाजी महाराज की जय। छत्रपति श्री संभाजी महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव। धन्यवाद। अगदी शिवमय वातावरण करून टाकले या ठिकाणी। तर जाऊया आपल्या सोहळ्याकडे। आपण या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय, अर्थातच ज्या टीमला यशापासून हुलकावणी अगदी बसली आणि त्यानंतर थोडेसे नाराज देखील झालेत, परंतु एक चांगला खेळ दर्जेदार खेळ सातत्याने त्यांनी साकारला, अर्थातच VCC सनबूर टीम या चतुर्थ क्रमांकाचं या ठिकाणी पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर्ड केलेलं आहे सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब, आणि त्यांच्या शुभ असे या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्रदान करण्यात येईल। VCC सनबूर टीम या आपण मंचावर। हे ट्रॉफीज तुम्ही आमच्यापर्यंत पाहतात, आमच्या समोर पाहतात, जे नेत्रदीपक ट्रॉफीज आहेत जी संतोषजी मोकाशी साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। तर VCC सनबूरची पूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे आणि सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपल्या शुभ असे हे प्रथम क्रमांक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांना आपण प्रदान करायचं आहे। त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, अर्थात सुरुवातीला वाटलं होतं की ही टीम अगदी शेवटच्या मॅच पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागलंय। आपण पाहिलं की राजेश कुराडे यांची विस्फोटक फलंदाजी आणि त्यानंतर मात्र तृतीय क्रमांकावर या ठिकाणी समाधान मानावं लागलंय, अर्थातच गोषटवाडी टीम तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला जातोय। सन्माननीय अशोकजी मोहिते साहेब विजयजी खांडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते हे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला वितरित केलं जाईल। इकडे मागे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जातो गोषटवाडी टीम कडे। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, अर्थातच विजय याची बहारदार खेळी, वैभव याची विस्फोटक खेळी, त
तर आक्रमक गोलंदाजी अशोक याची ज्या खेळा ज्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये यशापासून थोडीशी हुलकावणी बसली, परंतु द्वितीय क्रमांकावर या ठिकाणी समाधान मानावं लागलंय. अर्थातच मलाई देवी कुसरीन टीम या मंचावर द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं जात आहे. तर सन्माननीय बापू मोहिते साहेब यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. चला तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्काराचा मानकरी ठरलाय मलाईदेवी कुसरून टीम. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं मानकरी रोख रक्कम 30,000 रुपये आणि आकर्षक चषक अर्थातच अन्नाकंक आणि सनिकंक या जोडीनं धुमाकूळ घातलाय आणि त्यानंतर फायनलमध्ये धडक प्रवेश केला आणि मलाईदेवी कुसरून या टीमला चारी मुंड्या चीत करत प्रथम क्रमांकावर विराजमान झाले. अर्थातच अचानक बनपुरी टीम कोणाच्या असेल हे कोणाच्या असते देऊ कोणाच्या असते द्यायचं भैरवनाथ 11 टीम पूर्ण विनंती करतो आपल्या शुभ असते. या ठिकाणी सांघिकरित्या हे बक्षीस वितरण आपण करायचं आहे. प्रथम क्रमांक 30,000 रुपये जे गोविंद मोहने साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर आकर्षक चषक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. अचानक बनपुरी टीम त्याचबरोबर विजयजी सावंत यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारी शैलेश शिंदे यांच्याकडून विजय सावंत करणार मायादेव शैलेश शिंदे ना शैलेश शिंदे कडून यांच्याकडून विजय सावंत करणार मायादेव आणले जाता काही त्याचबरोबर रोख रक्कम शैलेजी शिंदे साहेब यांच्याकडून विजय सावंत कर्णधार आहेत कुसरून टीमचे, त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक. शैलेश शिंदे यांच्याकडून 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक. विजय आपण मंचावर या. त्याचबरोबर आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जे कोणी राहिले असतील तर शाब्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सर्वांनी अतिशय महत्त्वपूर्ण साथ दिली हे आयोजनाच्या साठी आणि आपल्या सगळ्यांनी बहारदार खेळ केलाय आणि त्याचमुळे आज हे आयोजन यशस्वी झालं असं म्हणावं लागेल. आपल्या सर्वांचे या ठिकाणी शाब्दिक आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतोय. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो धन्यवाद सर. हॅलो विश्व
हॅलो हॅलो डरोनाथ इलेवन शिंगोडडे यांच्या वतीने मी सर्व टीमचं आणि सर्व स्पॉन्सरचं मनापासून आभार मानतो की ज्यांच्यामुळे हे आयोजन सक्सेसफुल आणि चांगल्या प्रकारे पार पडलं. पार पडल्यामध्ये ज्या ज्या चार संघांनी विजेतेपद पटकावलं त्यांचं मी भैरवनाथ इलेवन शिंगवडी संघाकडून एक मनापासून आभार मानतो.